मित्रांनो, कलेच्या तासाला तुमचे पुन्हा एकदा स्वागत। गेल्या तासाला आपण त्रिकोण, चौकोन, आयत आणि गोल हे अवयव बघितले आणि ते काढले पण तुम्ही छान आणि छान रंगून पण पाठवलेले आहेत। आता त्याच अवयवांचा वापर करून आपण आज घराचं चित्र काढायला शिकणार आहोत। बघा, टप्प्याटप्प्याने तुमची चित्रकला सुधरत आहे, बरोबर? तसाच तुम्ही सराव ठेवायचा आहे, स्वतंत्र एक वही करायची आहे आणि वहीवरती अगदी पहिल्यापासून, मी पहिल्या दिवसापासून जी जी चित्र घेतली त्याच प्रमाणे चित्रकलेच्या वहीमध्ये मोठी चित्र तुम्ही काढायची आहे। तर आता घर हे काढण्यासाठी तुम्ही कोणकोणते बेसिक अवयव वापरणार आहात? तिरपी रे, तिरपी रे, उभी रे आणि आडवी रे। मग आता तुम्ही नीट निरीक्षण करा, ह्या घरामध्ये तुम्हाला पहिला काय दिसतोय? त्रिकोण। मग ह्या त्रिकोणाला काय जोडलेला आहे? आयत। परत त्याच्यामध्ये हा आयत, बरोबर? मग परत ही रेष वाढवली, हा चौकोन जोडला त्याला, बरोबर? आणि पुन्हा मग हा स्ट्रेट लाईन देऊन हा भाग इथे जोडला। आता ही खिडकी दाखवली बघा, बरोबर? खिडकी म्हणजे पण आयतच आहेत बघा, हे की नाही? तर आता हे कसं काढायचं सोप्या पद्धतीने मी दाखवते। सुरुवातीला तुम्ही काय काढणार आहात? त्रिकोण काढायचा आहे। काय काढायचं आहे? त्रिकोण। त्रिकोण काढल्यानंतर खाली सरळ रेष काढा, ही पण सरळ रेष काढा। हा झाला तुमचा आयत। आता घर म्हटलं तर घराला दरवाजा असतो, तो दरवाजा आपण काढायचा आहे, बरोबर? हा झाला घराचा पुढचा भाग। आता घर मोठं असतं की नाही राहण्यासाठी, मग आता आपल्याला काय करायचं आहे? परत इथून रेष अशी घ्यायची आहे, परत ही रेष घ्यायची दुसरी, माती सरळ रेष देऊन ही रेष जोडायची आणि ही पण रेष जोडायची, बरोबर? आणि त्यानंतर मग इथे तुम्ही खिडकी दाखवा। एक, दोन, तीन आणि चार, चार रेषा काढायच्या अशा छानपैकी। म्हणजे चार आयत का? तीन, किती आयत काढले तुम्ही? तीन आयत काढले। चार रेषा मिळून तुमचे तीन आयत तयार झाले। ही झाली तुमच्या घराची खिडकी। तर समजलं मुलांना, चित्र काढून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला ती आउटलाईन देऊन घ्या ब्लॅक कलरने आणि मग हे चित्र छानपैकी रंगवायचं आहे आणि आम्हाला पाठवायचं आहे। चित्र मोठं काढायचं आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा।